हिंगोली जिल्ह्यामध्ये जे ते कालपासून ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे, सूर्याचं दर्शन जे ते कालपासून झालेलं नाही आहे। जिल्ह्यामध्ये सर्वदूर जे ते थंडी पसरलेली आहे आणि त्याचबरोबर जे ते धुक्याची दाट चादर जे ते जिल्ह्याभरात सर्वदूर पाहायला मिळते। मी सध्या या ठिकाणी उभा आहे, या ठिकाणी हरभऱ्याचं पीक आहे आणि पलीकडं धुक्याची चादर आहे। आपण कॅमेरामन विनंती करेल की हे संपूर्ण दृश्य जे आहे ते दाखवावे। या वातावरणाच्या बदलामुळं जे आहे ते शेतकरी राजा त्रस्त झालेला आहे, कारण हरभरा तूर यासह गव्हाच्या पिकावर जो आहे तो या बदलत्या ढगाळ वातावरणाचा जो आहे तो परिणाम जाणू लागलेला आहे। त्याचबरोबर जे ते फळबागांनासुद्धा याचा परिणाम जाणवणार आहे। आंब्याचं जे आता आंब्याच्या फळबागांत जो येतो ते मोहर येण्याचा काळ आहे, अनेक ठिकाणी मोहरसुद्धा आलेले आहेत, परंतु या ढगाळ वातावरणामुळं जे येते मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याच्या उत्पादनात घट होऊ शकते। तर हा जो रस्ता बघताय हा रस्ता आहे हिंगोली जिंतूर महामार्ग। या ठिकाणी जे येते धुक्याची दाट चादर पसरल्यामुळं जे येते दृश्यमानता कमी झालेली आहे, त्यामुळं जे येते शहरामध्ये येणारे दूधवाले असोत, दैनंदिन कामानिमित्त येणारे नागरिक असोत, त्यांना जो येतो या धुक्याच्या दाट चादरीचा जो येतो परिणाम सोसावा लागतोय। त्यामुळं जे येते शहरामध्ये येणाऱ्या नागरिकांना थंडी, त्याचबरोबर दृश्यमानता कमी झाली, त्यामुळं नागरिकांना शहरात येण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय। तर दुसरीकडे शेतकरी राजासुद्धा चांगला संकटात आढळून आलेला आहे, कारण या संपूर्ण वातावरणाच्या बदलाचा शेतातील पिकावर मोठा परिणाम होणार आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।